मित्रांनो, आजच्या वीज सुरक्षा अभियानात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा विषय आहे इलेक्ट्रोक्युशन ऑफ मंकी आणि त्याबाबतची पहा ही बातमी. ट्रान्सफॉर्मरला चिपकलेल्या माकडाचा वासरा जीव. बातमी काय म्हणते, ट्रान्सफॉर्मरवर खेळता खेळता उच्च दाबाच्या तारांना चिकटलेल्या एका माकडाचा जीव वाचविण्यात डॉक्टरांना यश आले. सध्या त्याला वन विभागाच्या ट्रान्झिट सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. पहा मित्रांनो, मुळातच माकडांचे वीज अपघात होऊ द्यायचा नसेल तर कोणतंही झाड वीज नेटवर्क सपोर्टपासून डीपीपासून 20 फुटाच्या दूर पाहिजे. कारण काय, माकडाची उडी 20 फुटापेक्षा जास्त दूर जाऊ शकत नाही. हे अनेक वेळा सांगून झालं, पण नेमकं एवढी काही झाडी वीज नेटवर्क जवळ आहेत इन्क्लुडिंग सबस्टेशन की हमखास मंकी फॉल भरपूर होतात, भरपूर माकडं इलेक्ट्रोक्यूट होऊन राहिले आहेत. बरं, या ठिकाणी दुसरी गोष्ट अतिशय महत्त्वाची पहा, कोणती, की या ठिकाणी खेळता खेळता उच्च दाबाच्या विद्युत राहिला चिकटलेला माकडाचं पीठ चिकटलं, तेथे बघणाऱ्यांची गर्दी झाली. दरम्यान तेथेच काम करीत असलेले उत्तम राजीत व रौनक खंडारे या युवकांनी लाकडी बांबूने त्याला खाली पाडले. पहा मंडळी, हे युवक महावितरणचे होते का नाही मला माहीत नाही, पण लाईन बंद केली होती का नाही त्या माकडाला खाली पाडायच्या अगोदर काही माहिती नाही. आणि ही अशी जी ॲक्टिव्हिटी आहे, लाईन बंद करून बाकीच्या लोकांना जीवा पोचू नये म्हणून, बाकीच्या लोकांच्या जीवाला धोका पोचू नये म्हणून आवश्यक आहे. माणूस जोशाच्या भरात काही टाकून जातो, काही करतो, पण खपलं तर खपलं, नाही तर जीवाशी खेळ असतो. असो मंडळी, माकड हा आपला पूर्वज आहे असं म्हणतात. आणि मला वाटतं आपल्या जीवन साखळीतील तो एक महत्त्वाचा दुवा आहे, तो जगायलाच पाहिजे, त्याचा संवर्धन व्हायलाच पाहिजे. म्हणून आणखी सर्व संबंधितांना विनंती की ज्या भागात माकडांचा वावर असेल त्या भागात कोणतंही झाड वीज नेटवर्कपासून 20 फुटाच्या ठेवूच नये, तरच माकडं वाचतील, नाही तर प्रश्न मोठा गंभीर होईल. असो, थँक्यू. माशेल रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ एनएमसीबी अँड नॅशनल सेफ्टी कमिशन मेंबर. काइंडली सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल फॉर सेफ्टी रिलेटेड व्हिडिओ. थँक्यू. काइंडली सबस्क्राईब.